आज मैं बात करूंगी आपके साथ लोनावला फूड के बारे में। लोनावला सोच के ही हमें पता चल जाता है कि यह महाराष्ट्र में बढ़ता है। इसकी वजह से सभी एक ही बात सोचेंगे कि महाराष्ट्र मतलब वड़ा पाव और लोनावला की चिक्की, मोई मगनलाल की चॉकलेट फज, ये हो गई घिसी पीटी बातें। मैं आपको आज बताऊंगी ओरिजिनल लोकल डिशेस। इसमें पहले आती है मिसल पाव या उसल पाव, जो टेस्ट में बहुत ही तीखी डिश है। जिसको तीखा पसंद है वो ये डिश बहुत ही एंजॉय करके खा सकता है। कुछ भी मिसल के बारे में आप जो भी है, आप कैसे चालू किया था और इधर तक पहुँचे? माझ्या लग्नाला जवळजवळ 25 वर्ष झाले। त्याच्या आधी माझे सासू सासरा मिसळ बनवायचे, वडापाव बनवायचे, सगळं बनवायचे। त्याच्यानंतर मी बनवायला लागले, आता आमची मुलं बनवतात। आणि आमचे म्हणजे आम्ही शुद्ध शाकाहारी, नॉनव्हेज वगैरे काही खात नाही। आणि स्पेशली जे लोक मिसळ खायला येतात, आणि आता आम्ही नवीन चालू केलं चीज बटर पनीर, त्याच्यामुळं लोकांना खूप आवडते। अजून येतात लोणावळ्यात आल्यावर मिसळचा आनंद घेतात, खूप सुंदर आहे। कितने लोग आते हैं दिन में, कितने मिसल आप लोग सर्व करते हो? तसे तर मी म्हणजे भरपूरच बनवते, माझा मोठा टोप आहे, मला ते माहीत नाही, तर चांगला मोठा आहे, मला उचलत नाही एवढा मोठा आहे टोप। जेवढा मी रोज बनवते तेवढा पूर्ण संपून जातो, शनिवार रविवार पाहिजे तर पुन्हा बनवते। तसं नाही, त्याच्यासोबत वडा असते, कांदा भजी असते, परत जैन पण चालू केले, केळी वडा, ते पण चालू। और वीकेंड में भीड़ रहता है बहुत यार, बहुत भीड़ रहता है। तो पूरा मिसल खाए ना? हाँ, आता तो छोटा रहेगा तो मोटा आता। ये मिसल मटकी मिसल बोलते हैं इसको, मटकी मिसल बोलते हैं ना, मूंग का है इसलिए ना। नहीं, मटकी का है। मूंग हम लोग मूंग बोलते हैं। नहीं, ये मट है, मट मट। हाँ, मूंग का अलग रहता है, मट का अलग रहता है। मट का कैसा खाते है, उसमें वाटाणा बिटाना कुछ नहीं रहता, आणि वाटाणा शिजत नाही जास्त, ते मटकी शिजते आणि पूर्ण दिवस चालते ते, आणि जशी शिजल तशी चांगली लागते। आणि एवढं आहे का, आम्ही स्वतः बनवू, आम्ही आचारी वगैरे काही नाही। आमची दोन माझ्या दोन मुली, मुलगा, भाचा, आम्ही आणि आमचे सगळे मिस्टर सगळे आणि आताच नाही, 35 वर्षापासून चांगली प्रगती करतोय, चांगल्यापैकी त्यांना खूप आनंद झाला त्यांनी। आणि मिसळ पण खूप सुंदर खाली, आम्हाला पण आनंद दिला, ते पण आनंद झाला। थँक्यू सर।